ह्या आठवड्यात एलिमिनेशन होणार नाहीये, कारण की जेव्हा बिग बॉसने टास्क सिलेक्ट केलेला नॉमिनेशन मध्ये, की तुला माहित होती की नॉमिनेशन मध्ये हे प्लेअर येतील म्हणून, पण नॉमिनेशन मध्ये ना त्याचं उलट झालंय की नॉमिनेशन मध्ये आलं को निक्की, अभिजित, वर्ष उसगावकर आणि कोकणकर. तर त्यामुळे काय झालं माहितीये का, की त्यांनी जेव्हा हे सिलेक्ट झालं नॉमिनेशन झालं की हे प्लेअर आहेत म्हणून, त्यानंतर नॉमिनेशनचे जे असतात वोटिंग स्लाइड ते पूर्णपणे बंद केले. म्हणजे आता सीन काय माहितीये का, जे आधीचे बिग बॉस होते ना त्यामध्ये जे वोटिंग लाइन बंद होत होती ना, त्या टायमाला कोणीही घराच्या बाहेर गेलं नाहीये. पण ह्या आठवड्यात पण तेच होणार आहे की रितेश देशमुख बोलणार आहे की अंकिता तू उठ, तू घराच्या बाहेर जा, किंवा वर्षेस वर तू उठ, तू घराच्या बाहेर जा, आणि असं प्रँक होणार आहे की ह्या आठवड्यात एलिमिनेशन होणार नाही असं करून. पण बघू काय, बरोच नाही रितेश देशमुख आले तर त्यामुळे काय ना काहीतरी होऊ शकतं, तसं एलिमिनेशन पण होऊ शकतं. मी फक्त हा अंदाज बांधतोय की हा असा असा अंदाज आहे म्हणून. ह्या आठवड्यात खूप काही खास घडलंय, कारण की अरबाज आणि निकी हा मध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यामुळे खूप सारे भांडणं पण झाले. ते एक घर म्हणजे ना निकीच्या अपोजिट पूर्णचे पूर्ण घर होतं आणि तिच्या बाजूने फक्त अभिजित भांडत होता, म्हणजे भांडत पण नव्हता तो, पण फक्त सपोर्ट करत होता निकीला की तुझं निकी हे चुकतंय, निकी तुझं हे चुकतंय, किंवा त्याला समजावायला जात होता. त्यांची फ्रेंडशिप चांगली होत होती. पण अरबाज आणि निकी म्हणजे एवढं भांडणं चाललेलं ना, म्हणजे एक्स्ट्रीम लेव्हलचं ते लव्ह स्टोरी चाललेली त्यांची, आणि नंतर डायरेक्टली एवढी भांडणं की त्यांनी अरबाजने पूर्ण घराचा सपोर्ट घेऊन निकीशी भांडला. त्यानंतर काल काय झालं, कालच्या एपिसोड मध्ये ही लोक जवळ पण आले, एकत्र पण मैत्री करतात, म्हणजे हे लोक घराला फसवत आहेत इनडायरेक्टली म्हणायचं म्हणलं तर. म्हणजे ह्या आठवड्यात फक्त अरबाज आणि निक्की हे शोकीस झाले आणि हे जास्त टीआरपी घेऊन गेले ते या आठवड्यामध्ये. पण काही झालं ना तरी ना, प्रत्येक आठवड्यामध्ये भांडणं असू दे, प्रेम असू दे, काही काही ओरडाओरडो असू दे, हे निक्की फ्रेम मध्ये दिसते. त्यामुळे निक्कीला जास्त वोट भेटत आहेत आणि अरबाजला पण ह्या आठवड्यात खूप जास्त वोट पण भेटले असतील. निकाल येतो आपल्याला समजेलच, आणि ह्या टायमाला रितेश सर कुणाची शाळा घेणार हे आठवड्यामध्ये समजेल, कारण की ह्या टायमाला जाणीवी पण जास्त बोलली नाहीये. पण जास्त करून अरबाजने खूप जास्त धिंगाणा घातल्या अख्या घरामध्ये, हे आपट ते आपट, काय दिसेल ते याला बोल. आणि वैभवने पण खूप साऱ्या शिव्या निकीला पण दिल्या, निकीने पण पलटवार करून त्याला शिव्या दिलेल्या आहेत. पण हे सगळी भांडणं होतात आणि जेव्हा शनिवार रविवार येतो तेव्हा रितेश देशमुख यांची शाळा कशी घेतात ते आपल्याला बघायला भेटेल. आणि खूप मी जास्त उत्सुकता आहे की थोड्याच वेळात तो शो पण सुरू होईल, की शनिवार रविवारचा धक्का पण सुरू होईल, तर माझी माझी पण पूर्ण फॅमिली बघते. मी पण खूप जास्त एक्साइटेड असतो रितेश देशमुख काय बोलेल. पण ते जरा ऍक्टिंग, असं वाटतं की रितेश देशमुख पण असं वाटतं की ऍक्टिंगच करतोय. पण ठीक आहे, ते जरा साईडला ठेवूया आपण. पण ह्या आठवड्यामध्ये खूप काय खास घडले, खूप काय चेहरे समोर आले, खूप काय यांची भांडणं झाली, खूप खूप काही बोललेले आधी की आम्ही प्रेमाने जर आम्ही मैत्रीने तोडणार ना, त्यांनी पण मैत्री तोडली. आणखी आपण डीपीच्या विरुद्ध जाऊन नॉमिनेशन मध्ये त्यांना टाकलेलं, तर खूप काय असे चेहरे आता नवीन नवीन समोर येत आहेत. तर बघू आता कोण ए टीम आहे, बी टीम आहे. पण ह्या आठवड्यात ए टीम बी टीम न होता फक्त बी टीम दिसली, आणि ए टीम पूर्णपणे फक्त निक्की आणि अभिजित दिसत होते जास्त करून. पण बघू आता, आपण भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत ह्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.